डॉक्टर राजीव प्रधान, राम रेड्डी, किरण डोके आणि अभय दिवाणजी हे यंदाच्या विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. विगू शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी याविषयी शनिवारी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. स्वातंत्र्य सेनानी विगू शिवदारे यांनी आपल्या जीवनातील जवळपास 65 वर्षे ही सार्वजनिक जीवनात घालवली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांनी आदर्शवत कार्य केलं. त्यांच्या या कार्यापासून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी, भावी पिढीसमोर एक आदर्श उभा राहावा या उदात्त हेतूनं विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात समर्पित भावनेनं दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यंदाच्या वर्षीही विविध मान्यवरांना या पुरस्कारानं गौरवण्यात येत असून वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर राजीव प्रधान, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डी रामरेड्डी, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल किरण डोके तर पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभय दिवाणजी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 21,001 रुपये रोख, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून सहकार महर्षी, स्वातंत्र्य सेनानी तथा माजी आमदार विगू शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार असून यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात कलावंत अभिराम भडकमकर यांचं महाराष्ट्राचं बदलतं वातावरण या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन राजशेखर शिवदारे यांनी केलं. विगू शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी देणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी 17 ऑगस्ट 2023 रोजी देण्यात येणार आहे. अण्णांनी जे आजपर्यंत सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी काम केलं आहे त्यामध्ये सामाजिक असेल, सहकार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन त्या प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आम्ही हा पुरस्कार सोहळा साजरा करत असतो. ह्यावर्षी हा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी हिराचंद नेमचंद येथे होत आहे आणि ह्या दिवशी अभिराम भडकमकर, ज्येष्ठ विचारवंत आहेत, त्यांचं एक व्याख्यान आम्ही ठेवलेलं आहे. हा पुरस्कार दरवर्षी आम्ही देत असतो. पुरस्कार लोकांना 21,000 रुपये रोख पारितोषिक देतो, मानचिन्ह आणि त्यांचा सन्मान करून त्यांचा आदर्श समाजासमोर राहावा एवढीच इच्छा यावेळेस असते. या पत्रकार परिषदेला प्रकाश वाले, प्रतिष्ठानचे विश्वस्त सुभाष मुनाळे, नरेंद्र गंभीरे, सूर्यकांत इसापुरे, डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांच्यासह बाळासाहेब मुस्तारे, प्रमोद बिराजदार आदींची उपस्थिती होती.